मुलांनो आज आपण एक गम्मत पाहणार आहोत सगळ्यांनी आपापल्या घराच्या खिडकीत या बरं आलात का सगळे अब्दुल नेहा जॉन अमित आलात का सगळे आता जरा खिडकीतून बाहेर डोकवा बर, हा आता मला सांगा काय काय दिसतंय बाहेर तुम्हाला आ, बरोबर झाड आकाश डोंगर नेहा काय म्हणतेस तू इमारतीच दिसत आहेत तुला आणि दिवे वायर बर जॉन तुला देवळाचा कळस दिसतोय होय बर जॉन नेहा या इमारती हे दिवे वायर्स हे देऊळ हे सगळं माणसांनी निर्माण केलंय आपल्या अवतीभोवती असं खूप आहे जे माणसांनी निर्माण केलेलं नाही असं काय काय दिसतंय तुम्हाला नेहा काय म्हणतेस तू तु? तुला आकाशात उडणारी घार दिसते किती छान अमित तुझ्या खिडकीतून तु नदी दिसतेय का अरे वा अब्दुल तुला हा खूप फुलं पानं आणि सूर्यही दिसतोय अरे वा सूर्य उगवताना दिसतोय की मावळताना <laughs> मावळताना होय बर छान 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 सूर्य उगवताना कोणी पाहिलंय हा नेहाने पाहिलेला दिसतोय नेहा तुझ्या घराच्या गच्चीवरून पाहिलास का ग लवकर उठली असशील ना तेव्हा अगदी छान सकाळी लवकर उठलं आणि बाहेर पूर्व दिशेला पाहिलं की सूर्य उगवताना आपल्याला दिसतो अब्दुल तुला सांगायचंय काही सांग बरं ओ तू महाबळेश्वरला पाहिला होय सूर्य उगवताना किती छान केशरी पिवळा लालसर असे खूप रंग दिसले ना तुला सूर्याचे छान वाटलं ना हे पाहून मुलांना आकाश सूर्य चंद्र तारे झाडे वेली पानं फुलं डोंगर नदी समुद्र हे सगळे निसर्गातील घटक हा पक्ष्यांचा थवा हा ही निसर्गाचाच एक भाग सकाळी उगवताना दिसणारा सूर्य बघा संध्याकाळी मावळताना दिसणारा सूर्य बघा सूर्याचे बदलणारे रंग पहा सूर्य पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो रात्रीच्या वेळी आकाश बघा चंद्र चांदण्या बघा झाडे वेली पहा पानांचे आकार बघा झाडावरची कळी पहा कशी हळूहळू उमलते पहा बरं कळीचं फूल कसं होतं पाहिलंय तुम्ही दुरून बघतानाही डोंगर किती मोठा दिसतो खळाळत वाहणारी नदी किती छान दिसते आकाशातून उडणारा पक्ष्यांचा थवा कसा डवलाने उडत असतो निसर्ग हा असा छान आहे आपल्याला आनंद देणारा आहे आनंद कसा मिळवाल सांगा बरं निसर्गाच्या जवळ जाऊन हा आनंद मिळतो निसर्गाशी मैत्री करून हा आनंद मिळतो निसर्ग आपल्याला भरभरून आनंद देतो आपण मात्र हा आनंद घ्यायला हवा मग करूया ना मैत्री निसर्गाशी जपूया ना हा निसर्ग आपण काय शिकलो निसर्गातील घटक कोणते ते शिकलो निसर्गातील घटक अवतीभोवती आहेतच ते माणसाने निर्माण केले नाहीत हे शिकलो आकाश सूर्य चंद्र तारे झाडेवेली पाने फुले डोंगर नदी समुद्र हे निसर्गातील घटक आहेत हे शिकलो आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे लक्ष गेले सूर्य पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो हे कळले सूर्य उगवताना कसा दिसतो आणि मावळताना कसा दिसतो हे पाहायला शिकलो पानांचे विविध आकार समजले निसर्गातील घटक आपल्याला आनंद देतात हे कळले निसर्गाशी मैत्री करायला हवी हे शिकलो कळस घार गच्ची थवा हे नवे शब्द शिकलो डोकावणे उगवणे मावळणे उमळणे खळाळणे या क्रिया म्हणजे काय ते समजले रंगछटा कळल्या निसर्गाचे महत्त्व कळले निसर्ग जपायला हवा हे समजले स्वाध्याय तुझ्या परिसरातील निसर्गातील घटकांची नावे सांगा पूर्व दिशा तू कशी ओळखशील पिवळ्या रंगाच्या कोणत्याही पाच वस्तूंची नावे सांगा आकाशात दिसणारे विविध रंग कोणते